वीज बचतीच्या नावाखाली ठेकेदाराने तळोदा नगरपालिकेची फसवणूक केली आहे असा आरोप शिवसेनेचे शहर प्रमुख जितेंद्र दुबे यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेऊन दुबे यांनी पुराव्यासह भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आणले आहे. पत्रकार परिषद घेऊन दुबे यांनी पुराव्यासह भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड केले आहे. विजेची बचत व्हावी म्हणून मोशन सेन्सर बसवण्यात आले होते, त्यामुळे विजेची बचत होणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. पूर्वी जे बिल येत होते तेच येत आहे, त्यामुळे नगरपालिकेला याचा कुठलाही फायदा झाला नाही. एकंदरीत नगरपालिकेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारांकडून रक्कम वसूल करण्यात यावी अशी मागणी जितेंद्र दुबे यांनी केली आहे. बस स्टँडच्या जवळ बघा तुम्ही, तीन एलईडीला एकच सेन्सर बसवला, मग इथं फक्त दोन तीन तीन एलईडीला तुम्ही चार चार मोशन का लावताय? बरोबर आहे ना, चार चार का चालू शकतो, चार त्याच्या याच्यावर आहे ना तो, किती एका पण चालू शकतो, पण त्यांनी एका म्हणजे एका हायमासला चार चार लावून दिले आणि जिथं ओरिजिनल मध्ये फक्त तीनच चालू आहे, एकच चालू राहतो लाईट, आणि ओरिजिनल मध्ये पण लाईट एकटाच लावलेला आहे, पण त्यांनी त्याच्या पद्धतीने सर्व मॅनेज करून मनमानी, आणि नगरपालिकेने असम्य दुर्लक्ष केलेलं या गोष्टीचं, आणि सर आपल्याला या गोष्टीची काही गरज नाही. काय नाही सेन्सर हा फक्त सेन्सरचा विषय असा आहे सर, सेन्सर हा रात्री जेव्हा ट्रॅफिक चालते तेव्हा ते चालू बंद वीज बचत व्हावी, मला पण वाटतं नगरपालिकेची वीज बचत व्हावी, परंतु याला आहे ना चोरीला पण फार मोठ्या घटना मोठमोठ्या घटना घडू शकत होत्या. गल्ली कोपऱ्यामध्ये लावायची काय गरज नव्हती, तुम्हाला लावायचे मेन रोडवर लावायला पाहिजे होते, दुसऱ्या ठिकाणी लावायचा काही संबंध नाही सर. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या चारशे 74 बसवलेले चारशे पण होतं, म्हणजे पाच चालू येतो. आणि मी तुम्हाला आता अजून त्याच्या मागचे कारण सांगतो, मी मागच्या 10 महिन्याच्या नगरपालिकेचे लाईट बिल घेऊन आलो नगरपालिकेला, महाराष्ट्र विद्युत कंपनीकडनं चार बिलं दिले जातात, ते चारही बिलांची 10 महिन्याची जेरॉक्स करून आणलेलो. नगरपालिकेला जो मुख्य उद्देश होता की लाईट बिल बचत, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची बचत झालेली नाही, हे लाईट बिलची जेरॉक्स आहेत माझ्याकडे, मी नाही सांगत, हे लाईट बिलची जेरॉक्स सांगतो, कारण की ते चालू नाही झाले. आणि पहिली गोष्ट म्हणजे नाही, हे बसवण्याची आपल्याला काय आवश्यकता नव्हती